बाप ओळखता येत नसतो. कधी बाप वडील लावत असल्याने वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो, धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. अज्ञातलाच बाप सर्वांना माहीत असतो, पण थोडी जरी कुठे कमी पडला तर बाप बोललेही ऐकून घेतो. आपल्या हात हा बाप तसाच रोज रडत असतो, आपल्या हात हा बाप तसंच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकत असतो. मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामुळे मुलांचं सुख पाहणारा हातभर बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नसतो. घडवण्याचं काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याचीही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण एकच दिवस मुतार झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहज ओळखता येत नसतो, अश्रू दिसू देत नसतो, तो मनातला मनातही बोलत नसतो, तो मनातलाही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत